सरकारच्या मी लाभार्थी या जाहिरातीच्या माध्यमातून फुनाबाई पवार यांचं नाव सगळीकडे पोहोचलंय. फुनाबाईंच्या पुढाकारामुळे नाशिकच्या कळवण तालुक्यातलं मोहमक हे त्यांचं मूळ गाव स्वच्छतेसाठी राज्यात रोल मॉडेल ठरलंय. शौचालय बांधायचं म्हणलं नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या मोहमुख गावातल्या या फुनाबाई पवार दिसायला 100 रुपये कमावणारी म्हातारी झोपडीत शौचालय बांधली. महाराष्ट्र सरकारच्या होई मी लाभार्थी या जाहिरातीत याच फुनाबाई दिसतात. आमच्या गावाला 14 लाखांची सरकारी मदत भेटली. त्या जाहिरातीत आल्यानं मोहमुख गाव अचानक प्रकाशझोतात आलं. तर फुनाबाई पवार ही आदिवासी महिला स्वच्छता दूत झाली. पण मुळात फुनाबाई पवारांनी गावच्या स्वच्छतेसाठी लोकांमध्ये जनजागृती केली. घरोघरी शौचालयांचा आग्रह धरला. त्यामुळेच आज गाव 100% हगणदारी मुक्त झालंय. आरोग्याच होऊ नये म्हणून बांधलेले स्वच्छ गाव आपलं दिसायला पाहिजे. गावकरी मंडळी सुद्धी मदत करते. माझं गाव स्वच्छ गाव, माझा राष्ट्र स्वस्थ राष्ट्र. गावानंही फुनाबाईंच्या प्रयत्नांना साथ दिली. आज गावातल्या प्रत्येक घरासमोर गुलाबी रंगाचं टुमदार शौचालय बांधण्यात आलंय. विशेष म्हणजे शौचालयाचा वापर न करणाऱ्यांवर दंड आकारला जातो. दर मंगळवारी गावातल्या महिला एकत्र येत स्वच्छतेसाठी प्रबोधन करतात. बाहेर जर गेलं तर आरोग्य होते म्हणून आम्ही जाऊ देते नाही. त्यांना लगेच दंड आकारितोय. किती दंड? 1200 रुपये दंड आहे. आम्ही रोजची झाडझूड करतोय, साफसफाई करतोय, महिला सगळ्या एकत्र येतोय, ती घाण वडून लांब नेऊन टाकून देते. गावात घाण ठेवत नाही. जे जे खरोखर गरज होते त्यांना आम्ही ते शौचालयाचे लाभ देत गेलो. आणि जे खरोखर बांधणारे होते त्यांना सुद्धा बांधून असेल तरी त्यांना आम्ही तो शौचालयाचा लाभ दिलाच गेला. आणि त्याच्यानंतर पोरांना असं वाटलं की आपले खिशातून गेले तरी त्यांनी ती स्वतः म्हणजे असे मजूर लावले. खोड्डा जात नसेल तर मसणे आणल्या, जेसीबी आणले, हे ते सर्व म्हणजे गावाचा पाठिंबा. ग्रामसेवक, उपसरपंच, सरपंच, पाटील, एवढे बायकांनी, लहान मोठे पोरांनी पण असं झाड झुड करण्यासाठी वेळ दिला. सगळ्यांना अभिमान वाटतो की कळवण तालुक्यातून मोमू गावाची निवड झाली आणि ते फुनाबाईचा पण एक सगळे लोक आदर घेत आहेत. आजूबाजूच्या परिसरातून तिचं कौतुक होत आहे आणि गावाची खरंच स्वच्छता आणि हगणदारी मुक्त गाव झाले. अजून शासनाने चांगल्या योजना या मोमू गावासाठी दिल्या तर आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांच्या सहभागातून आम्ही त्या राबू. सर्व गाव एकत्र येऊन जेव्हा फुनाबाईची ती आडोष पाहायला लागले तर अजून लोक कामाला लागलेली तर आजूबाजूच्या खेड्यातले कामाला लागलेत. मग त्याच्यात हे बाकीचे गावामध्ये येतात, हिने नाही केलं, तिने नाही केलं, पुनाबाईने नाही केलं, अमुक नाही देतो. माझं म्हणणं हे तर त्याचं राजकारण केल्यापेक्षा तर सर्वांनी एकत्र मिळून सहकार्य करावं आणि याच्या पुढे असं चालू ठेवावं. फुनाबाईंच्या प्रयत्नांमुळे होय मी लाभार्थी म्हणत मोहमुख गावानं आरोग्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय. असा संकल्प गावोगावी व्हायला हवा भविष्यातला सुदृढ आणि आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडवण्यासाठी. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड.